वर्षानुवर्षाच्या घेतलेल्या कष्टाला महाराष्ट्रातील जनतेनं कौतुकाची थाप दिली. त्यांच्या या असीम प्रेमाबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनापासून आभार. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, अजून पुढे नक्कीच जातील ही आम्हाला अपेक्षा आहे. त्यांच्या रिकमेंडेशन जे आमचं काम होऊ शकतं ते कुणाकडूनच होऊ शकत नाही, त्यामुळं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नेता म्हणून जबरदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचं, आणि असा नेता महाराष्ट्राला हवाच आहे. जे पहिले 30 वर्षात नव्हतं झालं ते या 10 वर्षामध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे. का कोणत्याही प्रकारच्या जात धर्म पंथ याच्याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती जात आहे ते निश्चितपणे ॲज अ एक नागपूरकर म्हणून मला त्याचा आनंद आहे. आतापर्यंत विदर्भाचं नाव इतकं प्रसिद्ध नव्हतं, जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आले त्यामुळे विदर्भाचे नाव नक्कीच उंच झालेलं आहे आणि आधीपेक्षा भरपूर गतीने विदर्भाचा विकास झालेला आहे. आम्ही अमरावतीवरून आलो आहे आणि आमच्या अमरावतीला सुद्धा मेडिकल कॉलेज होणार आहे, त्यानंतर वॅगन आहे आमच्याकडे आलेलं आहे, टेक्सटाईल पार्क आम्हाला मिळालेलं आहे. खूप म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता जे विरोधक आहेत त्यांचं कामच आहे विरोध करणं, पण जे खरं काम साहेबांनी केलेलं आहे त्याला सगळी जनता जानते, त्यामुळे विरोधक कितीही त्यांना विरोध केला तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. देवेंद्रजीच मुख्यमंत्री पाहिजे. सर्वांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना बघायला नक्कीच आवडेल. तो व्यक्तिमत्व आम्हाला पाहिजे आणि आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आहे आमची. जर येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री झाले तर विदर्भाचा आणखी विकास होईल, आणि ज्या आमच्या मागण्या आहेत आम्ही नागपूरचेच आहेत, साहेब पण नागपूरचे आहेत, आणि आमच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नेता म्हणून देवेंद्रजी काही पाहत नाही लागत, ते महाराष्ट्राची शान आहे. असं नेता जर आपल्याला मिळत आहे तर यापेक्षा सोन्याहून पिवळं काहीच नाही आहे.